जय भीम। मित्रांनो, मी बुद्धभूषण गायकवाड आपले स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दलाई लामा यांच्यातील शेवटच्या भेटीविषयी सांगणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण होण्याच्या 4 दिवस आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलाई लामा यांची घेतली होती शेवटची भेट। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबत दिले बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करायला विसरू नका। आणि तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता, लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये। 2 डिसेंबर 1956, वार रविवार। नानक चंद सकाळी नेहमीप्रमाणे 7:15 आले, तेव्हा बाबासाहेब बिछाण्यात पडून राहिले होते। त्याला पाहताच बाबासाहेब म्हणाले, आलास वेळेवर, आज आपल्याला खूप काम करायचं आहे। ते बिछाण्यातून उठले, चहा घेतला व कार्ल मार्क्सचे दास कॅपिटल या ग्रंथातील संदर्भित मजकूर परत डोळ्यांखालून घालून बुद्ध अँड कार्ल मार्क्स या आपल्या ग्रंथाच्या लेखनासाठी बसले। 11 नंतर स्नान, जेवण व थोडी विश्रांतीनंतर परत लिहावयास बसले व लिहिलेला मजकूर टाईप करून घेत होते। संध्याकाळपर्यंत हे काम चालले होते। संध्याकाळी तिबेटचे दलाई लामा यांच्या सत्काराचे त्यांना आमंत्रण होते। दिल्ली नागरिकांतर्फे हा सत्कार समारंभ अशोक विहार महरौली येथे नानकचंद यांच्यासोबत पोहोचले। त्यावेळी दलाई लामा यांचे वय फक्त 21 वर्षे होते। 1956 साली देशात भगवान बुद्धांची 2500वी जयंती साजरी करण्याचा निर्णय भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घेतला होता। त्यामुळे दिल्ली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी दलाई लामा भारतात आले होते। दलाई लामा यांनी यावेळी डॉक्टर बाबासाहेबांना उद्देशून बोधिसत्व असे संबोधले आणि प्रबुद्ध भारत बनवण्याच्या आपल्या वचनबद्धतेची बाबासाहेबांना आठवण करून दिली। भारतातील बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी दिलेल्या योगदानाबद्दल बाबासाहेबांचे त्यांनी आभार मानले। मात्र दलाई लामा आणि बाबासाहेब यांची ही भेट अखेरची ठरली। 4 दिवसांनी 6 डिसेंबर 1956 रोजी या महामानवाचे महापरिनिर्वाण झाले। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबत दिले बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करायला विसरू नका। आणि तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता, लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे। चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।